पुढच्या बातमीकडे. नितेश राणेंविरोधात ठाकरे गटाकडून नागपूरमध्ये विमानतळावर घोषणा करण्यात आली. नितेश राणे नागपूर विमानतळावर येण्याआधी ही घोषणाबाजी करण्यात आली. मला संविधानानं कुठेही जाण्याचा अधिकार दिलाय असं नितेश राणे म्हणतात. तर शिवसैनिकांनी नितेश राणेंना रस्ता बदलायला लावला असं भास्कर जाधवांनी म्हटलं. मालवणमध्ये आदित्य ठाकरेंनी रस्ता बदलला नव्हता असंही भास्कर जाधवांनी स्पष्ट केलंय. चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे. हे सगळ्या लोक सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत. राणे साहेबांनीही ते सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे. आणि धर्मवीर 2 पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या याच्या का उठून गेले तरी तरी विचारा ना. ठाकरेंचा रस्ता ह्यांनी रोखून धरला. आमच्या त्यावेळेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत होते, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे होते आणि हेच त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्यानं जायला सांगा. परंतु आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय वाटेल झालं तरी मी रस्ता बदलणार नाही. पण आज शिवसैनिकांनी आणि शिवसैनिकांची ताकद, त्यांचा जोश आणि शिवसैनिक काय असतो, त्यांनी आज नितेश राणेला रस्ता बदलायला लावला हे मला सांगायचं आहे.